खाद्यसृष्टीमध्ये आपले स्वागत आहे। बाहेर पावसाळी वातावरण झालेलं आहे, काहीतरी भजी कुरकुरीत असं खाण्याचं मन होत असेल तर हेल्दी ऑप्शन म्हणजेच मुगाची भजी। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी मुगाची डाळ घेतली आहे, ती 4 तास मी भिजत ठेवली होती। आता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। मुगाची भजी बनवताना आपल्याला ही मुगाची डाळ न पाणी घालता आपल्याला ती वाटून घ्यायची आहे। तरी ते मी ही दाखवते कशी वाटून घ्यायची आहे। जास्त बारीक वाटून घ्यायची नाही आहे, दरदरीत वाटून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला खाताना ती डाळ अशी व्यवस्थित कुरकुरीत लागणार तळल्यावरती। तर इथे मी आपली डाळ वाटून घेतली आहे मिक्सरला, तुम्ही बघू शकता टेक्स्चर। आता ही आपण एका पातेल्यात काढून घेऊया आणि मी बाकीची डाळी वाटून घेणार आहे। तर इथे आपली डाळ वाटून झालेली आहे। आता आपल्याला ती डाळ फेटून घ्यायची आहे, म्हणजेच एअर इनकॉर्पोरेट करून घ्यायची आहे। ती मी दोन पद्धतीने कशी करायची ती दाखवते। विस्करच्या मदतीने तुम्ही अशा प्रकारेही करू शकता, पण त्याला थोडा वेळ लागतो आणि जास्त वेळ आपल्याला ती ढवळत राहावी लागते। तर इथे मी दाखवते विस्करच्या मदतीने। आता विस्करच्या ह्यानी झाल्यानंतर आपल्याला ती हाताच्या बोटांनी करायची आहे। तर तेही मी पुढे दाखवत आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता मी 5 बोटं आत घालून व्यवस्थित त्याला हलवून घेत आहे, ढवळून घेत आहे, म्हणजेच त्याच्यात आत हेअर इनकॉर्पोरेट झाल्यावर आपल्या भज्या सॉफ्ट म्हणजे फ्लफी आणि कुरकुरीत व्हायला मदत होते। इथे आपलं पीठ व्यवस्थित असं मी फेटून घेत आहे आणि ती टेस्टी करून दाखवते। जर तुम्ही खाद्यसृष्टीवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनही हिट करा। आता टेस्ट बघा। इथे मी एक पाणी घेतलं आहे कपमध्ये आणि आता आपण मी थोडंसं सारण घालून दाखवते। सारण जर वरती फ्लोट होत असेल पाण्यात तर आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्यात घालून घेऊया चवीनुसार मीठ, हळद, जिरेपूड, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, आले लसूणची क्रश आणि बारीक चिरलेला कांदा। हे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि आता आपल्याला हे सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आपल्या पिठाला व्यवस्थित मीठ, हळद आणि आपले बाकीचे मसाले लागले पाहिजे असं आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे सर्व मिश्रण एकजीव करून घेत आहे। इथे आपलं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं आहे। आता एकजीव झाल्यावर ह्याच्यात मी घालते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। कोथिंबीर शेवटी घालण्याचं कारण म्हणजे तिचा फ्लेवर आपल्या भजीत चांगला यावा म्हणून मी कोथिंबीर शेवटी घालत आहे। जर सुरुवातीला घातली तर त्याचा आपल्याला स्वाद येणार नाही भजीत। तर इथे मी तेल आधीच गरम करत ठेवलं होतं। आता आपल्याला ते 2 बोटांच्या साह्याने त्याला असं अलगदपणे खाली सोडायचं आहे। मुगाची भजी ही बारक्याच असतात तर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला त्या सोडायच्या आहेत। तेल कडकडीत गरम नसावं, मीडियम हॉट असावं, म्हणजे आपली भजी आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाणार, तळली जाणार आणि कुरकुरीतही होणार। तर इथे मी ह्या भज्या काढून घेत आहे, तळून घेत आहे। 5 मिनटं झाल्यावर आपल्याला ते डावलानी जराशी त्या भज्या हलवून घ्यायच्या आहेत, म्हणजे जर खाली कुठे चिकटली असेल तर ती सुटी होते। शक्यतो ह्या भज्या जर मी सांगितलेल्या पद्धतीने केल्या तर त्या चिकटणार नाही खाली जाऊन तेलात घातल्यावर। तर आपल्याला ह्या सर्व भज्या लो टू मीडियम ह्याच स्पीडवरती व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत। तर मी तुम्हाला दाखवते, इथे मी माझ्या भज्या व्यवस्थित तळून घेत आहे। इथे आपल्या भज्यांना मस्त असा सोनेरी रंग आला आहे, ते आता मी काढून घेत आहे टिश्यू पेपरवर। मस्त अशी कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहे। ही भजी तुम्ही चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता। अशाच अजून नवनवीन आणि टेस्टी रेसिपीजसाठी खाद्यसृष्टी बघत राहा। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू